విఠల్ రుక్మిణి దేవస్థాన్ సమితికి వివరణ అధికారం చట్టం అమలు పర్చాలి అంటూ యొక్క డిమాండ్ హిందూ విధిజ్ఞ పరిషద్ వారి తరఫున విలేకరి సమావేశంలో ఈ వివరాన్ని తెలపడం జరిగింది. पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समिती कायद्याने शासनाच्या नियंत्रणात आहे, त्यामुळे माहिती अधिकाराचा कायदा या देवस्थान समितीला लागू होतो. त्यानुसार देवस्थान समितीच्या संकेतस्थळावर माहिती अधिकार कायद्याच्या कलम 4 अन्वये प्रकटणे ठेवणे बंधनकारक होते. तसेच अर्जदारांना नियमाने माहिती देणे आवश्यक होते. त्यानुसार राज्य शासनाने तसे आदेशही दिले होते. असे असताना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीच्या अधिकाऱ्यांनी तसे प्रकट ठेवले नाही आणि 9 मार्च 2018 या दिवशी मंदिर समिती प्राप्त झाल्यापासून माहिती अधिकार अधिनियम 2005 माहिती मागणी केलेल्या सर्व अर्जदारांना विनामूल्य माहिती उपलब्ध करून द्यावी आणि सदर अर्जदारास नियमानुसार माहिती उपलब्ध करून न दिल्यास कारवाई करण्यात येईल असा आदेश दिला आहे. या संदर्भात अधिक माहिती हिंदू विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता निलेश सांगोलकर यांनी दिली. एका अधिवक्त्यांना सुद्धा अशा प्रकारे दिशाभूल पत्र केल्यामुळे आपण सोलापूरमध्ये मार्च 19 पत्रकार परिषद घेतली आणि त्या संदर्भामध्ये हिंदू विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता वीरेंद्र चंद्रजीकर यांनी काही तक्रारी विधी विभाग आणि मंदिर समिती यांच्याकडे केलेल्या होत्या. त्या संदर्भात माहिती अधिकार अर्ज मी पुन्हा दाखल केला. त्या अर्जात सुद्धा अपेक्षित उत्तर न मिळाल्यामुळे अपील करावं लागलं आणि त्या अपिलामध्ये उत्तर प्रांताधिकारी जे कार्यकारी अधिकारी आहेत मंदिरावरती त्यांनी उत्तर दिलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की 9 मार्च 2018 पासून ज्यांचे ज्यांचे अर्ज फेटाळले गेलेले आहेत त्या सर्वांना विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं विनामूल्य माहिती पुरवावी. त्याचबरोबर कलम 4 नुसार मंदिरातला जो काही कारभार आहे त्या संदर्भातला अपडेट विनामूल्य त्या ठिकाणी सर्वांना देण्यासाठी नेटवरती अपडेट करावं आणि अशा प्रकारे जर अर्ज कोणावरती कुणाचे फेटाळे गेले यापुढे त्यांच्यावरती सक्त कारवाई केली जाईल अशा प्रकारचा आदेश प्राप्त झाला आणि त्याकरताच आज पत्रकार परिषद आहे की आपण मागे सांगितलं होतं की हा लढा आम्ही सुरू ठेवू. आणि यावेळी पत्रकार परिषदेस मनोज खाडे आणि राजन बुणगे आदी उपस्थित होते.